सागरी मार्गानं दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला, त्यातून आपण फारसा काही धडा शिकलेलो नाही असंच चित्र आहे। कारण तज्ज्ञांच्या मते अजूनही किनारपट्टीची सुरक्षा ही बोलण्यापुरतीच आहे। राज्य सरकारनं सागरी सुरक्षेसाठी बोटी आणि शस्त्र खरेदी केली, पण ही चालवण्यासाठी पुरेसे पोलीस कर्मचारी नाहीत अशी स्थिती आहे। बघूया सागरी सुरक्षेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईचे सागरी किनारे किती सुरक्षित? अद्ययावत बोटी आणि हत्यारांचा उपयोग आहे का? सागरी सुरक्षेबाबत राजकीय उदासीनता आज कायम। अगदी गाजावाजा करत नवीन स्पीड बोट आणि हत्यारं आणल्याचं राज्य सरकारने सांगितलं, पण या बोटींचा आणि हत्यारांचा किती वापर होतो, ही हत्यारं आणि बोट वापरणारे जवान किती प्रशिक्षित आहेत याचं उत्तर राज्य सरकारकडेही कदाचित नसेल। सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसवावेत यासाठी ताबडतोब मंत्र्यांनी परदेश दौरे केले, पण रिझल्ट अजूनही शून्यच। तशीच परिस्थिती स्पीड बोटची आहे। डझनभर स्पीड बोटी मुंबई पोलिसांच्या दिमतीला देण्यात आल्या, पण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव आणि इतर अनेक कारणांमुळे या स्पीड बोट पांढरा हत्ती असल्याचं चित्र समोर आलंय। समुद्राच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांना नवीन स्पीड बोट देण्यात आलेले आहेत, पण इंधनाच्या कमतरतेमुळे या स्पीड बोट दिवसातून फक्त 1 तास किंवा 2 तासच समुद्रामध्ये फिरतात। उरलेले तास मुंबईच्या या समुद्र किनाऱ्यांची आणि समुद्राची सुरक्षा पूर्णपणे रामभरोशी असते। तांत्रिक अडचणींमुळे बोटी असूनही नसल्याची कबुली खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे। आपण ज्या बोटी खरेदी केल्या होत्या त्या चालण्यामध्ये जरूर काही अडचणी आहेत। आपण ज्या इम्पोर्ट बोटी केल्या, बाहेरून ज्या बोटी आणल्या आणि ज्या पद्धतीच्या बोटी तयार केलेल्या आहेत, समुद्रातल्या पाण्यामध्ये कचरा असल्यामुळे वारंवार बंद पडतात। सागरी सुरक्षेचं काम स्थानिक पोलिसांना देण्याऐवजी प्रशिक्षित पोलीस खलाशांची भरती करण्यात यावी अशी मागणी वरिष्ठ अधिकारी करत आहेत। पोलीस पोस्ट बनायला पाहिजेत, पोलीस ठाणी बनायला पाहिजेत, त्यांना प्रॉपर शस्त्र मिळायला पाहिजेत, तिथे रडार यायला पाहिजे, तिथे AIS यायला पाहिजे, तिथे कम्प्युटर 26/11 सारखा हल्ला किंवा जर कोणी आतंकवादी तुमच्या किनाऱ्यावरती येऊन स्फोटक पदार्थ उतरवत असतील तर ते थांबू शकतो। मुंबईवर आता सागरी मार्गाने हल्ला शक्य नाही। अत्याधुनिक शस्त्रांमुळे कोणी ही हिंमत पुन्हा करणार नाही असा दावा गृहमंत्री RR पाटील यांनी केलाय, पण खरंच गृहमंत्री सांगतायत ते सत्य आहे का हा खरा प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। 1993 साखळी बॉम्बस्फोट असतील किंवा मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असेल, अनेक वेळा दहशतवाद्यांनी या समुद्र किनाऱ्यांचा वापर केलेला आहे। या समुद्र किनाऱ्यामधून कोण येतं कोण जातं यावर लक्ष ठेवण्याकरता रडार यंत्रणा लावणं खूप गरजेचं आहे, पण राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे ही रडार यंत्रणा फक्त कागदावरच आहे। त्यामुळे भविष्यात या समुद्र किनाऱ्यांचा वापर दहशतवाद्यांनी केल्यास त्याला जबाबदार कोण हाच खरा प्रश्न आहे। जर सागरी सुरक्षा सक्षम नसेल तर आपण कधीही सुरक्षित होऊ शकणार नाही, स्वराज्य आपल्याला कधीच मिळू शकणार नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं। पण आजची सागरी सुरक्षा पाहता छत्रपतींना एवढंच सांगावं असं वाटतंय की राजे तुमच्या एवढी 300 वर्षांची नाही पण 5 वर्षांची तरी दूरदृष्टी या नेत्यांना दिली असती तर आज तुमचे सागरी किनारे नक्कीच सुरक्षित राहिले असते। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।